मतलब करतो उद्या निष्पन्न झालं तर चांगली गोष्ट आहे. हां चांगली गोष्ट आहे. होऊ शकते की चार दिवस करतो संध्या पण मला तर संध्या सुद्धा टिकली. आणि याच्यात काही जसं टाइमिंग सांगतो तो एक गंभीर बाब आहे ती. दादा या गावामध्ये 10 वर्षापूर्वी एका महिलेची हत्या झाली. ओके आता डिटेल मध्ये नाही जायचं परंतु झाली आहे आणि त्या प्रकरणाचा पुढे तपास काहीच केला आम्हाला कुठली गोष्ट काही माहिती पडली. आमचा अनुभव असा डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये एकदम गरीब आहे. ऐका रे शांततेने ऐका. आपण दादा भाऊंच्या मार्फत या चौकशी अधिकाऱ्यांना परत एकदा वॉर्निंग. वाखरी येथे काल रात्री अत्यंत दुर्दैवी असं हत्याकांड घडून आलं. त्यामध्ये नवरा बायको आणि त्यांच्या 2 लहान लहान मुलांना अज्ञात विकृत हत्याऱ्यांनी झोपेमध्येच वार करून त्यांची हत्या करण्यात आलेली. या बाबतीमध्ये ग्रामस्थांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. या गावातल्या 70% लोक हे शेतामध्ये राहतात वस्ती करून आणि अशा वस्तीच्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना झालेली. या घटनेचा तर तीव्र निषेध करतोच परंतु आज इथे ग्रामस्थ एक ठिय्या आंदोलन सुरू करून इथे प्रशासनाला याची जाणीव करून देण्यासाठी आलेले की या हा जो विकृत कोणी गुन्हेगार असेल जोपर्यंत त्याचा ताबडतोब शोध लागून आमच्या समोर तो येत नाही त्याला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही या चारीच्या चारी डेड बॉडी ताब्यात घेणार नाही. हे आंदोलन करण्यासाठी वाखरीचे सगळे लोक सगळे ग्रामस्थ प्रतिष्ठित लोक इथे येऊन आंदोलन करत आहेत. या ही दुर्दैवी घटना वाखरीमध्ये पहिल्यांदा घडते आणि या बाबतीमध्ये प्रशासनाने अत्यंत त्वरित दखल घेऊन याच्या तपासाची गती वाढवावी यासाठी आम्ही सगळे इथं आंदोलनाला जमलेलो. यांच्या काही आपसमध्ये इथे वाद विवाद काहीतरी असेल का? हा जो समाधान अण्णा चव्हाण ज्याचा ज्याची हत्या झालेली आहे त्याच्या पत्नीची हत्या झालेली हा अत्यंत गरीब माणूस होता. रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होता. त्याचे वडील अत्यंत गरिबीतून पुढे आलेले. त्याचा एक भाऊ मिलिटरीमध्ये आहे. त्याचा कोणाशीही वाद नव्हता. कोणाशीही त्याचं भांडण झालेलं नव्हतं. त्यांच्या घरामध्ये लूटमार करून दरोडा घालून पैसे लुटता येतील असं कुठलंही साहित्य नव्हतं. तो खूप श्रीमंतही नव्हता की दरोड्याच्या निमित्ताने तिथं दरोडा पडला आणि यांचं हे झालं. तर दरोडा तिथं पडू शकत नाही. कोणाशी त्याचा वाद नाही. अशा अत्यंत गरीब आणि सोज्वळ मुलाचा त्याच्या बायकोचा त्याच्या मुलांचा खून झालेला आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि म्हणून सगळं गाव संभ्रमात आहे की एवढ्या चांगल्या कुटुंबाचं जर असं हत्याकांड घडू शकतं तर बाकीचे जे वस्तीमध्ये वस्तीला मळ्यांमध्ये राहणारे लोक आहे ते सुद्धा या पद्धतीनं कधी ना कधी बळी जाऊ शकतात आणि म्हणून प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन तपासाची गती वाढवावी आणि त्वरित हा जो कोणी विकृत आहे हत्यारा त्याला त्वरित अटक करावी अशी आमची मागणी. आता हे उपसंदर्भात असले आपण असं तुमचं काय म्हणणं आहे? किती दिवस बसणार आहे किंवा एक तास? जोपर्यंत या तपासाची गती कोणत्या दिशेने चाललेली आहे काय सागेदोरे झालेले आहेत या बाबतीमध्ये प्रशासन आम्हाला विश्वासात घेत नाही. जोपर्यंत या विकृत हत्याराला त्वरित अटक करण्याच्या दृष्टीने तपासाची गती वाढवत नाही जेव्हा आमचा विश्वास निर्माण होईल की खरोखर तपास योग्य दिशेने चालू आहे
आणि तपासाची गती योग्य दिशेने आहे। आम्हाला जेव्हा विश्वास निर्माण होईल तेव्हाच आम्ही या चारी डेडबॉड्या ताब्यात घेऊ, अन्यथा हे आंदोलन किती दिवस चाललं तरी आम्ही इथे बसायला तयार आहोत। ओके सर, आपलं नाव? संजय चव्हाण। संजय चव्हाण, वय होतं 32-33, नानाचं वय होतं 37 वर्ष, त्याच्या पत्नीचं वय होतं 30 वर्ष, त्याच्या मुलीचं वय होतं 6 वर्ष आणि त्याच्या मुलाचं वय होतं 4 वर्ष। इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें।